आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात आलेली आहे। वायकर यांनी महाकाली गुंफा प्रकरणात 500 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। या प्रकरणी वायकरांची चौकशी झाली आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय। कोविड सेंटरमधल्या बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप पेडणेकरांवर करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकरांसह मुंबई महानगरपालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। हे बरोबर नाही असं सांगतात, म्हणजे वरून दबाव आल्यानंतर एक आयएएस ऑफिसर बदलू शकतो हे आता कोर्टाने आता याच्यावर निर्णय द्यायचा आहे की एक आयएएस ऑफिसर त्यांनीच दिलेल्या परवानग्या त्यांनीच दिलेलं ईडीला दिलेलं पत्र की यांना मी किती योग्य तऱ्हेने दिलेलं आहे आणि अशाच परमिशन मी दोन क्लबना दिलेले आहेत ऑलरेडी के ईस्ट मधल्या दोन क्लबना दिलेले आहेत आणि कमिशनर बदलून तर तशा पद्धतीने हे सांगतो आणि त्या संदर्भात मी कोर्टात देखील गेलेलो आहे आणि मी बाजू आज माझी बाजू सत्याची बाजू आहे ती मांडायची होती ती मांडलेली आहे। मुंबई महानगरपालिकेनं कोरोना काळामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता आणि कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे करण्यात आलेली होती। या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याचं समजतं आहे। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोविड सेंटर मधील बॉडी बॅग खरेदीत घोटाळ्याचा आरोप पेडणेकरांवर करण्यात आलाय। या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आगरीपाडा पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकरांसह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। नेमका घोटाळा काय आहे त्यावर नजर टाकू। कोरोना काळात औषधांची खरेदी वाढीव दरात करून बॉडी बॅगच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचं ईडीकडून सांगण्यात येत आहे। 2000 रुपये किमतीची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीनं सांगितलं होतं। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं असा दावा करण्यात आलेला आहे। महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा आक्षेप डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा केला होता। त्यांच्या तक्रारीनंतरच पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे यांनी त्या महापौर किशोरी पेडणेकर विरोधात कोविड कफनची कमाई बॉडी बॅग घोटाळ्यासाठी गुन्हा दाखल 1500 रुपयाची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपये घेतली। मुंबईचे महापौर अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेकच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आम्ही या संबंधीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती। आणखीन 3 घोटाळ्यांचा तपास सुरू आहे, त्यावर पण कारवाई होणार। आधी संजय राऊतचे पार्टनर सुदीप पाटकर जेलमध्ये गेले, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखीन 3 नेते। खरे तर ईडीनं या कथित कोविड घोटाळ्या प्रकरणी 21 जूनला मुंबईतील विविध ठिकाणी छापेमारी केलेली। या छाप्यात 68,65,000 रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास 150 कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता सील करण्यात आलेली आहे। शिवाय 15 कोटींच्या FD आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती। या छापेमारीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरत चव्हाण, सुजित पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश होता। आता मात्र किशोरी पेडणेकर आणि 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे। बदनाम करण्याचं कारस्थान आहे सगळं। ती झुकत नाही, वाकत नाही, मजबूर होत नाही, तुमच्या सगळ्या सुडाच्या राजकारणाला बळी पडत नाही, ती तुमच्या पक्षात येत नाही, तुमच्या मिंदे गटात येत नाही, म्हणून हा सूड प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे। खरे तर या घोटाळ्याच्या आरोपानंतर या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण आता त्याआधीच पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच या प्रकरणात आता पुढे काय काय घडतं
हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षाच्या इंडियाच्या स्थापनेनंतर पहिली बैठक मुंबईमध्ये होतीये आणि या बैठकीसाठी आता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीनं तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात शनिवारी वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी रणनीती आखल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांच्या या एकजुटीवर निशाणा साधलाय. विरोधक भीतीपोटी एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधनं बाहेर पडल्याचा चिमटा काढलाय. आता ही तिसरी इंडिया आघाडीची बैठक आहे, याच्यामध्ये खूप सारे ठराव होणार आहेत आणि खूप सारं, कारण की या मिटिंगा ज्या आहेत त्या मिटिंगामध्ये आता पुढच्या तयारीसाठी, त्याच्यामुळे त्याच ताकदीनं मुंबईमध्ये ही बैठक चांगली व्हावी याची ही पूर्वतयारी होती, त्यासाठी आम्ही सगळे आज एकत्रित आलेलो होतो. इंडिया म्हणून जे आमचं संघटन आहे, इंडिया गटाची बैठक झाली पटना, बेंगलुरू आणि आता मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल. 31 संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1 सुद्धा चालेल. मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे. आमच्यासोबत नसणारे जे पक्ष आहे ते आम्ही एकत्र आल्यानंतर त्या भीतीपोटी ते एकत्र येत आहे. आपण बघतो की जेव्हा दाट एकदम गर्द अंधार असतो तेव्हा सोबत जाणारे हात मजबूत पकडण्याचा प्रयत्न करतात, तसा ते कोल्हापूरमध्ये एकमेकाचा हात मजबूत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याकडे बघण्याच्या ऐवजी आम्हाला ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आहे त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणं हे महत्वाचं आहे. राहुल गांधी हा एवढं पॉवरफुल नेता नाही, अनेक नेते आहेत, त्यांचं आता फक्त आता हे इंडिया वगैरे वगैरे काय चाललंय, त्यांचं फक्त एकत्रीकरण होत द्या, त्यांचं जागा वाटप होत द्या, नंतर खऱ्या अर्थानं रणांगणामध्ये कोण कोण येणार आहे याचं सगळ्याला दिसून येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडेच पुणे दौऱ्यावर आलेले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. केंद्रीय सहकार संस्थेनं निर्माण केलेलं पोर्टल लॉन्च करण्यासाठी अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शहा यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातल्या वाहतुकीतही बदल करण्यात आलेले आहेत. नाशिकमधून देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केलेली आहे. राज्यातल्या उद्योगधंद्यांच्या मुद्द्यावरनं ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना फडणवीसांनीही टीका केली आहे. आदित्य ठाकरे डोळ्याला पट्टी लावून बोलतात असं फडणवीस म्हणाले, तर सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींची शिक्षा स्थगित केल्यानंतर फडणवीसांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. मला असं वाटत होतं की किमान आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करून बोलतील, भाषण ऐकून बोलतील. मला असं वाटतं की त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय आहे असं सुप्रीम कोर्टाने तर म्हटलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने उलट राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे ते कसं अयोग्य आहे आणि उच्च पदस्थ लोकांनी असं का म्हणू नये हे देखील सांगितलेलं आहे. मात्र अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर मला एका गोष्टीचं समाधान आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे सगळे काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान करतायत याचं मला मनापासून समाधान आहे. आता यातनं ही गोष्ट उघड झाली, आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगला आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट. म्हणजे भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना कशा प्रकारे हे लोक त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत हे आता निश्चितपणे स्पष्ट झालंय.
नागपूरमध्ये पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळेला फडणवीसांनी नागपूरच्या विकास कामांवर भाष्य करत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. पश्चिम नागपूर ही माझी कर्मभूमी राहिली असून इथल्या नागरिकांनी मला खूप प्रेम दिल्याचं ते म्हणाले. लवकरच शहरातले सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असून नागपूर हे देशातलं पहिलं खड्डेमुक्त शहर होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा त्यांच्या खास शैलीत कानपिचक्या दिल्या. नागपूर शहरातले सगळे प्रमुख रस्ते हे काँक्रीटचे झाले पाहिजेत या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये नागपूर शहर हे देशातलं पहिलं असं शहर असेल की ज्यातले सगळे प्रमुख रस्ते हे काँक्रीटचे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि त्यानंतर खड्डे पडणे वगैरे अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार नाही. देशातली पहिली अशा प्रकारची ट्रॉली बस जी नितीनजींच्या संकल्पनेत आहे ती आपल्या नागपूरमध्ये तयार होईल आणि आपल्याला संपूर्ण रिंग रोडवर कुठल्याही भागामध्ये जाण्याकरता त्याचा एक विशेष फायदा होईल. अतिशय कमी दराच्या तिकिटामध्ये आपल्याला स्वतःची गाडी न वापरता एकीकडे मेट्रोचं नेटवर्क आहे, दुसरीकडे आपल्या बसेस आहे आणि तिसरीकडे हे ट्रॉली बस म्हणजे कुठूनही कुठे जायचं असलं तरी देखील स्वतःची गाडी न वापरता आपल्याला एका तिकिटावर मेट्रोतही जाता येईल, बसमध्ये जाता येईल आणि ट्रॉली बसमध्ये जाता येईल. अलग अलग पार्टी से हम लोग जरूर चुनाव लड़ते हैं पर देवेंद्र जी हो मैं हो हमने राजनीति में एक परंपरा का पालन किया है कि चुनाव खत्म होने के बाद जो विरोध करने वाला व्यक्ति हो गालियां देने वाला व्यक्ति हो वो भी घर पर आता है तो उसका काम करना चाहिए. जो कानूनी काम है सही काम है वो किसी का भी हो वो किसी भी हालत में करना चाहिए और जो गलत काम होगा वो अपने का भी होगा तो भी नहीं करना चाहिए यही संस्कार हमको मिला. मैंने कमिश्नर साहब को कहा कि ये नागपुर का घटिया कंसल्टेंट मत लो, यहाँ के ठेकेदार भी बहुत चालू है, जो भी काम करते हैं वो पूरा खराब ही करते हैं. मैंने अभी प्रवीण को कहा ये 11 तलाव को जो पैसे दिए ना जरा बिल्कुल देखो परफेक्टली और इसके बाद अगर खराब काम किया तो उसको ब्लैकलिस्टेड करो, टर्मिनेट करो. जो क्वालिटी का काम नहीं करेगा उसके ऊपर कड़ी कार्रवाई करो. हमने किसी से लक्ष्मी दर्शन नहीं लिया है तो ठेकेदार लोग याद रखो कि तुमने खराब काम किया तो बुलडोजर तुमके ऊपर चलेगा, तो तुम अच्छा काम करो. कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता तपासाला वेग आलेला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एडलवाईज कंपनीतल्या 5 वरिष्ठ पदस्थ व्यक्तींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाईंच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार तिच्या वडिलांनी 181 कोटींपैकी 86.31 कोटी रुपये परत केले होते. एडलवाईज कंपनीनं तिच्या वडिलांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोपसुद्धा मानसी देसाई यांनी केला आहे. एडलवाईज कंपनीनं या प्रकरणी एक निवेदन जारी केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांनुसार हे कर्ज देण्यात आल्याचं एडलवाईज कंपनीनं म्हटलेलं आहे. लोनर कंपनीने आमच्याकडून 6 महिन्याचं ॲडव्हान्स पेमेंट मागितलं होतं जे माझ्या बाबांनी पवईचं ऑफिस विकून ती त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्याच्यानंतर पण फसवायचा बाबांचा कोणालाच कधीच काही हेतू नव्हता. त्यांनी गेली 2 वर्ष लोनर कंपनी बरोबर मीटिंग्स करून त्यांना खूप प्रयत्न केले लोन सेटलमेंट करायची किंवा रिस्ट्रक्चर करायची ताकी ते त्यांचं लोन फेडू शकतील. कंपनीने त्यांना आश्वासनं दिली की आपण सगळं हँडल करू आणि ते त्यांची मदत करतील हे लोन फेडवण्यामध्ये. पण त्यांनी बाजूला लीगल प्रोसिडिंग सुरू केली. इन्व्हेस्टर्स पण बाबांची मदत करायला तयार होते पण त्यांनी त्यांना काही मदत करू दिली नाही.
माझी सगळ्यांची हीच विनंती आहे की पुढे बाबांबद्दल काही खोटी बातम्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नये. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. शासनाकडून अशा